आषाढ़ी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील विश्वस्त आणि पोलिसांमध्ये वाद झाला। तुकोबांच्या पादुकांना चंद्रभागेमध्ये स्नान घातल्यानंतर महाद्वार घाटावरून पुढे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता, त्यामुळे पादुका वाळवंटामध्ये काही वेळ थांबवण्यात आल्या। यावेळी विश्वस्त आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला। वाद आणखी वाढू नये यासाठी अखेर पोलिसांनी महाद्वार घाटावरून पुढे फक्त पादुका घेऊन जाण्यास परवानगी दिली आणि इतर वारकरी मार्ग बदलून पुढे गेले, त्यामुळे या वादावरती अखेर पडदा पडला। आषाढी यात्रेचा सोहळा पार पडतोय। या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे। या तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर ती पालखी या ठिकाणी महाद्वार घाटावरूनच जाणार असं सांगण्यात येते। त्यांचा मानाचा पालखी सोहळा आहे तो प्रत्येक वर्षी महाद्वार घाटावरून जातो, मात्र या ठिकाणी गेल्या अर्ध्या तासापासून या वारकऱ्यांना या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून अडवलेलं आहे। यांच्या वारकरी आणि पोलिसांमध्ये काही काळ वाद सुरू होता। एकंदरीत बघितलं तर वारकरी संप्रदाय आणि पोलीस प्रशासन यामध्ये आता फोनवरती बातचीत सुरू आहे, मार्ग निघत नाही, त्यामुळे एकंदरीत आता या ठिकाणी वाद चिघळण्याची शक्यता दिसत आहे। राजरत्न बाबरे, एम न्यूज, पंढरपूर।